खडकवासला धरण महात्मा ज्योतिबा फुलेंनी 1881 साली बांधलं, त्यावेळेला जे 4 TMCच्या आसपास पाणी होतं, तर ते आम्ही पवारसाहेबांना म्हटलं साहेब बघा ही जादूही काम आम्ही करतोय, एक तर शेतकऱ्याला पाणी पाहिजे तेवढं देतोय आणि त्याला आम्ही हे काळं सोनं दिलंय त्याच्यामुळे त्याचं उत्पन्न इतकं वाढतंय. आम्ही आतापर्यंत 25-1 लाख ट्रकलोड काढलेले आहेत गेल्या 15 वर्षात, तरी 10,000 × 25 लाख इज इक्वल टू सो मेनी मिलियन्स अँड मिलियन्स ऑफ लिटर्स ऑफ वॉटर. पुणेकर जे आज 3 महिने जे पाणी पित आहेत ना, ते आमची ती धडपड गेल्या 15 वर्षाची त्याचं ते कामी आलेली. अरे आम्ही काय स्वतःचे खिसे भरायसाठी करत नाही, उलट आम्ही आमचं घरदार विकून आम्ही हे काम करतो. मी तर स्वतःचं घर विकलंय या कामासाठी. आता हे लोकांना अहंकार वाटेल की हा काय सांगतोय, पण सत्य परिस्थिती, मी भाड्याच्या घरात राहतो 100 रुपये देऊन. नमस्कार आपल्या सर्व प्रेक्षकांना, मी निवृत्त सेनानी कर्नल सुरेश पाटील 93 मध्ये जेव्हा सेवानिवृत्ती घेतली तदनंतर गेले 30 वर्ष पर्यावरणावरती आणि बाकी आणखीन 1-2 विषय आहेत, राष्ट्रीय एकात्मता आहे आणि आमच्या सैनिकांच्या कल्याणकारी योजनांवर काम करतो आहे. आता आपण आजचा विषय पर्यावरणाचा आहे तर त्याच्याबद्दल सांगणं गरजेचं आहे, थोडंसं इतिहासात गेलं जाणं पण गरजेचं आहे. कसं आहे, मला 71च्या लढाईमध्ये मोठ्या प्रमाणात लागलं होतं आणि मी वाचलो त्या लढाईमध्ये आणि माझ्याबरोबर 6 अधिकाऱ्यांनी 47 जवान मारले गेले आणि माझे कमांडिंग ऑफिसर मला भेटायला जेव्हा हॉस्पिटलमध्ये आले, मला खूप लागलं होतं, तर ते म्हटले सुरेश यू आर व्हेरी लकी, तू वाचला आहेस, आता हे वाढीव आयुष्य आहे. हे आपल्या जसं आपल्या संस्कृतीमध्ये सांगतात की कीट पतंग पशु पक्षी मानव मात्र सबकी तेरे को सेवा करनी आहे. मग मी 93 मध्ये जेव्हा रिटायरमेंट घेऊन आलो तर त्यावेळेला मला वाटलं की पर्यावरणावरती खरंच काम करणं गरजेचं आहे. तर त्याच वेळेला 92 मध्ये रिओमध्ये म्हणजे ब्राझीलमध्ये परिषद झाली, वसुंधरा परिषद, तर ती मुद्दामून मी आवर्जून त्या काळात म्हणजे 80-90 हजारचं तिकीट विमानाचं काढून जाणं म्हणजे खूप खूप अवघड होतं, तरी पण ते मी ती परिषद का घेतली तर त्याच्यामुळं मला तुमच्यासारखे इंटरनॅशनल एन्व्हायरमेंटलिस्टच्या बरोबर त्यांचे विचार ऐकायला मिळाले आणि मला पण माझी पण क्लिअरिटी आली. आणि मग मी 93 मध्ये जेव्हा ऑगस्टमध्ये रिटायरमेंट घेतली त्यावेळेला मी ग्रीनथम नामक पर्यावरण संस्था सुरू केली. तर त्यावेळेला जे विषय होते की आपलं हे क्लायमेट चेंज का होतोय, ग्लोबल वॉर्मिंग काय आहे, सी लेवल रायझिंग वगैरे वगैरे, हे सगळे डिटेल तर आपण समजून घेतलेच होते, पण त्याच्यानंतर मला असं वाटायचं की आपल्याला पाण्यावरती खऱ्या अर्थाने काम करणं गरजेचं आहे. आता आम्हाला आर्मीमध्ये शिकवलं जातं की इफ ॲट ऑल थर्ड वर्ल्ड वॉर हॅज टू टेक प्लेस इट विल बी ओनली फॉर वॉटर, म्हणजे तिसरं महायुद्ध पाण्यासाठीच होईल, ते जमिनीसाठी होणार नाही, तेलासाठी होणार नाही वगैरे वगैरे. तर तो विचार तर आमच्या डोक्यातमध्ये होताच होता. तर आम्ही पाहिलं की आपल्या भारतामध्ये 85% पाणी समुद्रात वाहून जातं, म्हणजे आपल्याकडे तसा पाऊस ठीक पडतो, म्हणजे 7 जूनला जेव्हा उन्हाळ्यानंतर जेव्हा पाऊस पडतो तर पहिला दिवस जेव्हा पाऊस पडतो तो बरोबर 7 जून असतो, म्हणजे निसर्गाचं चक्र इतकं परफेक्ट असतं की 7 जूनला पाऊस आला म्हणजे आडात, म्हणजे त्या पण पाऊस इतका पडतो पण सगळं पाणी समुद्रात का वाहून जात आहे. तर आपल्याकडे आपल्या देशामध्ये 5,000 धरणं आहेत, म्हणजे भाकरा नांदगल पंजाब आणि पेरियार केरला, सगळी धरणं गाळाने भरलेली आहेत आणि त्याच्यामुळं काय होतं आहे, पहिला पाऊस पडला दुसरा पाऊस पडला की सगळे दरवाजे उघडतात आणि सगळं समुद्रात पाणी जात आहे. आता इथं हातनूरच्या तिथे जळगावजवळ हातनूर धरण आहे तापी नदीवरती, तर त्या धरणाची पण हीच अवस्था आहे, तिथं 80% गाळाने ते धरण भरलं आहे आणि तिथले शेतकरी मला कायम फोन करतात की साहेब तुम्ही पुण्यामध्ये खडकवासल्यावर जे काम करता आमच्या इथं करू शकता का. मी म्हटलं आमच्याकडे जेवढी ताकद आहे त्याच्यामध्ये करू शकतो, हा काही म्हणजे ज्याच्यासाठी यंत्रणा लागते ती यंत्रणा मिळवणं अवघड आहे. तर तिथं काय होतं आहे, पहिला पाऊस पडला की धरण पाण्याने भरतं आहे आणि दुसरा पाऊस पडला की तुम्हाला सगळे दरवाजे 28 च्या 28 दरवाजे उघडायला लागतात. मग तुम्ही मीडियावाले दाखवता 28 दरवाजे उघडले, पाणीच पाणी पाणीच पाणी, पण 2 महिन्यानंतर तिथं प्यायला पाणी नसतं आणि 8 ते 9 शेतकरी आत्महत्या करतात. आता हे सगळी परिस्थिती अशीच आहे. तुम्ही पुण्याकडे आपण जर आलो तर पुणे जिल्ह्यात 25 धरणं आहेत, त्याच्यातले आता आपल्याकडे पुणे शहरामध्ये खडकवासला टेमघर वरसगाव आणि पानशेत ही 4 धरणं आहेत. पण आपण आता खडकवासल्याबद्दलच बोलूया. खडकवासला धरण महात्मा ज्योतिबा फुलेंनी 1881 साली बांधलं, त्यावेळेला ह्या धरणामध्ये 44 किलोमीटरचा हा परिघ आहे, म्हणजे 22 किलोमीटर इकडे 22 किलोमीटर इकडे, 44 किलोमीटरच्या परिघामध्ये ह्या तलावामध्ये अंदाजे 4 TMCच्या आसपास पाणी होतं. हां, आणि लोकसंख्या जेमतेम 1.5 लाख 2 लाखच्या आसपास होती. पण आम्ही जेव्हा काम सुरू केलं म्हणजे 15 वर्षापूर्वी तर तिथं फक्त 1.5 TMCच पाणी आहे आणि लोकसंख्या झाली 60 लाख
आणि पुढच्या 2 वर्षात ती 90 लाख होणार आहे असं त्यांचंच भाकीत आहे. कारण तुम्हाला पुण्याला स्मार्ट सिटी म्हणून तुम्ही घोषित केलं सरकारने, तर स्मार्ट म्हटल्यानंतर ही तर सगळी लोकं येणार. म्हणजे आपल्याला अर्थशास्त्रामध्ये शिकवलं जातं मागणी आणि पुरवठा, तुमची मागणी दर दिवसाला वाढते आणि पुरवठा होतच नाही. कारण काय झालं आहे, ह्या 44 किलोमीटरच्या 4 बाजूंनी मोठ्या प्रमाणात झाडतोड झालेली आहे. सगळं गवत, म्हणजे ज्याला म्हणतो ना जमिनीचं जे आच्छादन आहे, सगळं ते उद्ध्वस्त झालेले आहेत, अतिक्रमण झालेली आहेत. आणि त्याच्यामुळं आमचा अभ्यासांती असं समजलं की तिथे टपोऱ्या थेंबाचा पाऊस पडतो. आपल्या कॅचमेंट एरियामध्ये टपोऱ्या थेंबाचा पाऊस पडतो आणि दरवर्षी 1 ते 1.5 फूट ते सगळं जमिनीचं फूल जे आहे ते वाहून येतं आणि धरणात साठते. तर मी आता त्याला म्हणतो की पाणी काम और मट्टी जादा. तर आपल्याकडे 1 एकर 2 एकर 5 एकर 10 एकर 100 एकराची 2-2 एकराची पठारं झालेली आहेत. आणि मार्च महिना सुरू झाला की जेव्हा पाणी पुढं सरकतं तेव्हा पूर्णच्या पूर्ण धरण 22 मधलं 20 किलोमीटरचं धरण सगळं नागडं उघडं होतं आणि तुम्हाला ही पठारं दिसतात. म्हणून आम्ही सरकारकडे गेलो आणि 2011 पासून आम्ही म्हटलं की आम्ही ही माती काढून बाहेर काढतो. त्यांनी आम्हाला परमिशन दिलं इरिगेशनच्या खात्याने आणि त्यांच्याशी प्रॉपर आम्ही MOU करून आजपर्यंत आम्ही काम करतोय. आजपर्यंत आपण 25 लाख ट्रकलोड माती काढली आणि त्या 28 गावांना तिथं वाटून दिली आपण. आणि त्या माती म्हणजे हे काळं सोनं आहे. जसं आता आमच्याकडे गेल्या वेळेला सगळे खूप VVIP येऊन गेले, उमा भारती येऊन गेल्या, गडकरी येऊन गेले, शरद पवार येऊन गेले, त्यांची मुलगी येऊन गेली सुप्रिया सुळे, वंदना चव्हाण येऊन गेले, गिरीश बापट वगैरे सगळेजण येऊन गेले. तर आता जेव्हा शरद पवार मला वाटतं ॲग्रिकल्चर मिनिस्टर होते त्यावेळेला ते व्हिजिटला आले, तर त्यांना आम्ही 2 प्लॉट दाखवले. 1 प्लॉट मातीचा न टाकलेला आणि एकामध्ये माती टाकलेला आणि दोन्हीकडे एकच वाण आपण लावला होता, हां म्हणजे शाळू. तर इकडचा शाळू उगत 5 फूट रडत होता आणि इकडचा शाळू ज्याच्यात माती टाकली होती तो 10 फूट होता, हातात मावत नव्हतं एवढं मोठं कणीस होतं. तर आम्ही तर ते आम्ही पवार साहेबांना म्हटलं, साहेब बघा ही जादूही काम आम्ही करतोय. एक तर शेतकऱ्याला पाणी पाहिजे तेवढं देतोय आणि त्याला आम्ही हे काळं सोनं दिलंय, त्याच्यामुळे त्याचं उत्पन्न इतकं वाढतंय. आणि आपण जर पुणे जिल्ह्यातली 25 धरणं जर स्वच्छ केली तर आपले तकरीबन 15 ते 20 हजार कोटी युरियाची सबसिडी वाचेल. आपल्याला युरिया टाकायची जरुरीच नाही आहे. आपण आपली पाठ थोपटून घेतोय की हरित क्रांती, पण ती हरित क्रांती झालीच नाही आहे, ती युरियाची क्रांती होती. आता आम्ही गेल्या 15 दिवसापूर्वी मुंबईवरून येत होतो, या थातोड्याच्या तिथं महिला फळं विकतात, तर तुमच्यासारखे मित्र म्हटले अरे आपण काहीतरी फळं घेऊया, त्या महिलांना 2 पैसे मिळतील. तर आम्ही तिथं थांबलो, घेतला तर पेरूची साईज आहे फुटबॉल एवढा पेरू होता आणि त्याला काही चवच नव्हती कारण तो सगळा युरियाच होता. तर सांगायचा उद्देश काय, बघा आपली आता मुलंसुद्धा किंवा आपणसुद्धा हे सगळं आपण जे ज्याला म्हणतो ना कंटॅमिनेटेड सगळं काही खातोय, फळं भाज्या वगैरे वगैरे सगळं केमिकल त्याच्यात असतंय आणि त्याच्यामुळं मग डोळे लाल होणं, पडसासारखं येणं लहान मुलांना, छाती दुखणं, गळा दुखणं वगैरे वगैरे. तर ह्याचं फक्त आणि फक्त उत्तर जे आहे, जे आम्ही म्हणतोय की धरणं स्वच्छ होणे गरजेचं आहे आणि ह्या धरणातलं काळं सोनं शेतीत गेलं तर तुमचं उत्पन्न चौपट होणार आहे. आणि जर महाराष्ट्रातली आपण 500 धरणं जर केली तर नवीन 250 धरणं बांधल्याचा तुम्हाला फायदा होईल आणि पूर्ण महाराष्ट्र ऑर्गॅनिक फार्मिंगवर जाईल. मग तुम्हाला काही युरिया टाकायचीच जरूर नाही आहे. तर असा हा सारासार विचार आहे. हां, आपल्याकडे विंडो पिरियड असतो मार्च ते 7 जून. 7 जूनला पाऊस येतो तर मार्च महिन्यात आमचं काम ह्या वेळेला पाणी थोडंसं जास्त असल्यामुळं पाणी मार्चमध्ये नाही सुरू झालं. पण आम्ही गेल्या आठवड्यापासून काम सुरू केलं. कारण काय झालं, यांनी टेमघरमधलं पाणी सोडल्यामुळं आपली जी पठारं होती ती लपली होती, पण आता गेल्या 15 दिवसापासून ती पठारं नागडी उघडी झालीत आणि आपण आता दररोज 100 ट्रक माती काढतोय. आणि 1 ट्रक आपण जेव्हा माती बाहेर काढतो आणि शेतात रानात टाकतो त्यावेळेला तिथं 1 टँकर इतकं पाणी तिथे साठतं. म्हणजे आता आम्ही आत्तापर्यंत 25 लाख ट्रकलोड काढलेले आहेत गेल्या 15 वर्षात. 25 लाख × 10,000 लिटरचा टँकर असतो, 12,000 लिटरचा पण टँकर असतो, पण 10,000 जरी धरलं तरी 10,000 × 25 लाख इज इक्वल टू सो मेनी मिलियन्स अँड मिलियन्स ऑफ लिटर्स ऑफ वॉटर. म्हणून तर गेले 3 महिने जे आपण पाणी पितोय हे आता आम्ही स्वतःवरती त्याचा अहंकार वाटेल, पण आमच्या ह्या धडपडीमुळं पुणेकर जे आज 3 महिने जे पाणी पितायत ना, ते आमची ती धडपड गेल्या 15 वर्षाची त्याचं ते कामी आलेली आहे. आजच्या घटकेला 35 गावात प्यायला पाणी नाही. साताऱ्याच्या तिथं 35 गावात ते ट्रॅक्टर घेऊन ड्रम भरून साताऱ्यावरनं पाणी घेऊन जातात घरी प्यायला. इतके भयानक परिस्थिती आहे. याच्यावर पाणी आणि पर्यावरण कुणी विचारच करायला तयार नाही. मला आश्चर्य वाटतं. आता मी हे पत्र सगळ्यांना लिहित बसलेलो आहे, म्हणजे सगळे म्हणजे प्राईम मिनिस्टरपासून सगळ्यांना लिहिलं, मुख्यमंत्री सगळ्यांना, पण कुणाला काय त्याचं उत्तर पण कोणी द्यायला तयार नाही. मला का समजत नाही का असं. आता कसं आहे, आपण
शेतकऱ्यांना तर वाटतोच आहे, पण आपण आम्ही इरिगेशनच्या कडून HFL मार्क करून घेतली, हाय फ्लड लेवल, म्हणजे धरणाची, समजा ही धरणाची भिंत आहे आणि हा तलाव आहे, तर तलाव कुठपर्यंत आहे तो आम्ही त्यांच्याकडून मार्किंग करून घेतला आणि तिथून आम्ही मग एम्बांकमेंट बनवली, म्हणजे थोडा रस्ता असा उंचवटा करून तिथून म्हणजे मुरूम टाकून रस्ता बनवला आणि धरणातलाच मुरूम आम्ही तिथं टाकून तो असा 20 किलोमीटरचा रस्ता केला आणि त्याच्यावरती आपण मोठ्या प्रमाणात झाडं लावली. आणि झाडं कुठली लावली, तर बांबू मोठ्या प्रमाणात का लावला, तर बांबू सॉइल इरोजन थांबवतं आणि बांबू फास्ट ग्रोईंग, म्हणजे बांबू एका रात्रीत 4-4 फूट पण वाढू शकतो, तर म्हणून आम्ही 30-1 लाख बांबू लावलेला आहे आणि बांबूच्या भिंतीच्या भिंती केलेल्या आहेत. हां, तर त्याच्यामुळं काय की भविष्यात एक चमच्याभर सुद्धा माती पुन्हा धरणात येणार नाही अशी ती कल्पना आहे. भविष्याची पण तुम्ही त्याची सोय केली नाही, आणि त्याच्याला त्याला पक्षी पण येतात, म्हणजे त्याला बुलबुल येतात, चिमण्या खूप येतात आणि बांबू असं झाड आहे की ते ऑक्सिजन जास्त देतं, म्हणजे वडात जसं आता वडाचं झाड तुम्ही बघताय मागे, तर वडासारखंच हे झाड खूप तुम्हाला ऑक्सिजन देतं. म्हणजे आपले 3-4 प्रकारची जी झाडं आहेत, पिंपळ उंबर झालं, परत लिंब झाला किंवा करंज झालं, तर ही झाडं आपल्या शास्त्रामध्ये सगळं त्याचं नमूद आहे, त्याचं कदंब झालं, तर म्हणून आम्ही बांबू मोठ्या प्रमाणात लावलाय आणि बांबूचे वाढ फार जोरात आहे. तर आता बघा, परवा दिवशी जे गुढीपाडवा झालं तर आमच्या तिथून कितीतरी लोकांनी बांबू अगदी सुंदर असे बांबू कापून कापून घेऊन गेले, म्हटलं ठीक आहे जावा घेऊन. आता काय माहितीये का, आता आम्ही इतके वर्ष सगळ्यांना लिहून लिहून थकलो पण आम्हाला कुणी त्याचं उत्तर पण देत नाही, कुणी मदत पण करत नाही. ठीक आहे, सुरुवातीला जलसंपदा मंत्री गडकरी होते, मी नागपूरला जाऊन त्यांना समजून सांगितलं, तेव्हा ते साईटवर आले, त्यांना हा विषय आवडला, मग त्यावेळेस त्यांनी आम्हाला एक XYZ अमाऊंट आम्हाला दिला, पण त्याच्यानंतर ते लगेच रस्त्याच्या नवीन त्यांना खातं दिल्यामुळे ते तिकडे गेले, तर त्याच्यानंतर सगळेजण येऊन गेले पण कुणी सुद्धा एक नवा पैसा सुद्धा नाही. आता सुप्रिया सुळे गेल्या 2 महिन्यापूर्वी आले, तर तुमची कॉन्स्टिट्युएन्सी आहे, तुमचं सगळं काय आहे आणि तुम्ही एक नवा पैसा देत नाही. अरे आम्ही काय स्वतःचे खिसे भरायसाठी करत नाही, उलट आम्ही आमचं घरदार विकून आम्ही हे काम करतो. मी तर स्वतःचं घर विकलं आहे या कामासाठी. आता हे लोकांना अहंकार वाटेल की हा काय सांगतोय, पण सत्य परिस्थिती आहे. मी भाड्याच्या घरात राहतो 100 रुपये देऊन. तर का ही तळमळ आहे, तर मला जे सांगितलं होतं माझ्या कमांडिंग ऑफिसरनी 71 साली की सुरेश, यू हॅव टू डू गुड टू द ह्युमॅनिटी. जसं आपल्या जीवनामध्ये विचाराची शक्ती ज्याला पॅराडाईम शिफ्ट म्हणतो ते होण्यासाठी तुम्हाला धक्का खावा लागतो. जसं मोहनचंदला रात्री 2:30 वाजता लात मारून त्याला ट्रेनमधून पाडला, त्याच्यानंतर तो गांधी बनला, तर त्याच्यासारखंच पॅरलल इथं आहे. म्हणजे मी तेवढा मोठा नाही आहे पण मला 71च्या लढाईमध्ये लागलं होतं आणि तदनंतर माझ्या विचारांची शक्ती बदलल्यामुळं मी असं ठरवलं की अरे हे सगळं व्यर्थ आहे, काय अर्थ नाही आहे, पाणी पैसा वगैरे हे सगळं सगळं जे आहे हे दुय्यम आहे, पण आपण जर दुसऱ्याला मदत करू शकलो मग त्याच्यासाठी. म्हणून मग आम्ही सुरुवातीला 3 माझ्या त्या संस्था सुरू केल्या, तर बाजारात मार्केटमध्ये कुणी एक नवा पैसा देत नव्हता. मग आम्ही आणि माझ्या मिसेसने ठरवलं की आपली जो 3-बेडरूम फ्लॅट आहे साळुंकीवारमध्ये तो विकूया, तो विकला आम्ही आणि त्याच्यावर आम्ही आता हे आत्तापर्यंत चालवलेलं आहे आमचं. तर मग आता लिहून लिहून आम्ही थकलो आणि मग आता वाटायला लागलं की अरे आपण काय, म्हणजे आपण का नाही आपण पॉवरमध्ये जाऊ शकत, जर ह्या लोकांना जर नाही माहिती. आता सध्याचे 3 उमेदवार आहेत, त्यांच्याशी तुम्ही हे विषय विचारा त्यांना काय काय आहे ते, पण पाण्यासाठी म्हणून आजच्या घटकेला काम करणं गरजेचं आहे. आणि मला असं वाटतंय की मला पुणेकर नागरिक निवडून देतील, कारण मी सैनिक समाज पार्टीतर्फे उभा आहे. आम्ही आमच्या सगळ्या सैनिकांनी सांगितलं, म्हणजे त्यांनी एक ठराव पास केला की कर्णसाहेब तुम्ही गेले 30 वर्षापासून पाणी आणि पर्यावरणावर काम करताय आणि अक्षरशः तुम्ही स्वतःचं झोकून दिलेलं आहे ह्या विषयासाठी. म्हणजे ज्याला आपण म्हणतो ना शिवाजी महाराज डोक्यात आणि तुकाराम महाराज हृदयामध्ये, म्हणून आम्ही महात्मा ज्योतिबा फुले पाणी चळवळ अभियान ह्या नावाने सुरू केली आणि आता ते सक्सेस स्टोरी आहे. आणि याचं अमेरिकेमध्ये माझं तिथं त्यांनी सादरीकरणासाठी बोलवलं, मग स्टॉकहोममध्ये स्वीडनमध्ये बोलवलं, ते लोक अचंबित झाले तुम्ही कसं हे काम करताय. तर त्यांना आम्ही म्हटलं बाबा गाव करेल ते राव काय करणार नाही, मी नाही एकट्याने केलं, माझ्याबरोबर 250 गणपती मंडळं आहेत पुण्यातली, रोटरी आहे, लायन्स आहे, तुमच्यासारखे निसर्गप्रेमी आहेत, ते लोकसहभागातून आम्ही काम केलं. काळी आपण 90 लाख होतो, आज 30 लाख पण नाही वाचलो, तर जो 30 लाख वाचलेला आहे त्याला तरी सुंदर सुदृढ आपण करायला पाहिजे. आणि हा खंडप्राय देश आहे तर यहाँ सरकार जितना काम करना करेगी लेकिन लोगों का सहभाग चाहिए. आणि त्याचं क्लासिकल एक्झाम्पल आपलं ग्रीनथमचं हे धरणाचं काम. हां, म्हणून मग आमचे सगळे सैनिक म्हटले कर्णसाहेब तुम्ही उभं राहा. आणि आता काय झालंय, आपल्याकडे पूर्वी हे जे ड्युटीवरती जे सैनिक आहेत ते वोटिंगच नव्हते करत पुण्यातले, आज तीन ते साडेतीन लाखाचं आमच्या सैनिकांचंच मतदान आहे ते. हां, आणि ह्याच्यासाठी सुद्धा मी स्वतः सुप्रीम कोर्टाशी लढा देऊन PIL टाकून
ही ऑर्डर आणली की द मेन इन युनिफॉर्म विल वोट वेर एव्हर दे आर पोस्टेड. हा तर आता इथं जे जवान आहेत, म्हणजे इथं पंजाबचा जवान इथं असेल, राजस्थानचा असेल, तो इथंच वोट करेल, कारण 75 वर्षे वोट करतच नव्हते, कारण बॅलेट चालायचेच नाहीत. 20 लाख आर्मीचे तुमचे बॅलेट 1000-2000 जनरेट व्हायचे, जोपर्यंत ते पोचायचे डेस्टिनेशनला तोपर्यंत इलेक्शन संपलेलं असायचं. मग आज एवढे मोठे 20 लाख ही संख्या आहे, त्याच्यात 10 लाख निम लष्करी आदी सगळे आहेत, हे लोक वोटिंगच नव्हते करत आणि त्यांचे कुटुंबीय नव्हते वोटिंग, पण आता ते वोटिंग करणार आहेत पुण्यामध्ये, तर तो बेनिफिट मला डायरेक्ट मिळाला असं मला वाटतंय. आमचं हे आम्ही शिवाजी महाराजांसारखं विचारपूर्वक ज्याला म्हणतो ना गनिमी कामाने आम्ही हा विचार केला की अरे हे जर आपण ह्यांना सर जागा केलं की बाबा तुम्ही वोट करायचं रजिस्टर करा, तर सगळ्यांचं रजिस्ट्रेशन आम्ही करून घेतलं.